काल फोडलेल्या गाड्या काही शुल्लक लोक जे कुणीतरी सांगते त्यांना किंवा प्रसिद्धीच्या हवासापोटी ज्या गाड्या ज्या पद्धतीनं फोडल्या गेल्या चालर चिलर हे करून मला हे सांगायचं आहे की त्या गाड्या फोडण्यामागे दोन कारणं आहेत एक यांचा बोलवता धनिता फोडणाऱ्यांचा कुणीतरी दुसरा आहे दुसरा म्हणण्यापेक्षा सन्माननीय आमदार राणेसाहेबांनी जे सांगितलं की त्या लोकांचं लोकेशन ट्रेस करा ते लोक उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर आदल्या दिवशी रात्री होते का ते होते ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यासोबतच मला हे सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेव्हा सत्तेत नसतात त्यावेळेसच अशा प्रकारच्या गोष्टी वर आणल्या जातात सांगायचं तात्पर्य मराठा आरक्षणाच्या संदर्भानं जे आज आक्रमकता आणण्याचा प्रश्न आहे मला सांगा जरंगे काय म्हणतात की आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने गाड्या जाळल्या किंवा गाड्या फोडल्या तर आरक्षण मिळणार आहे का त्या अंतर्वलीमध्ये बत्तीस पोलीस अधिकारी धारातीर्थ कर्मचारी आणि पोलीसवाली पोलीसवाले पडले एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारामुळे एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा जीव वाचला त्यासोबतच आमच्या लालपरी ज्याला आम्ही एस टी महामंडळाच्या गाड्या म्हणतो त्या गाड्यांची तोडफोड झाली तीन तीन दिवस लोकांना काम नव्हतं त्या पोटात त्या पोटाची भूक राहिली त्या लेकरांची भूक राहिली ह्या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्राला बंद अनेक ठिकाणी करण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज माझी गाडीची तोडफोड आज एका सन्मान्य खासदार कोणत्या समाजाचे कोणत्या पक्षाचेच महत्वाचं नाही आहे परंतु ही तोडफोड हीच ती व्याख्या आहे का परत आज मी जरंगेंना प्रश्न विचारतो आज दुसरा व्हायलन्स आहे काल पहिला व्हायलन्स होता आज दुसरा व्हायलन्स आहे एका सन्मान्य खासदाराच्या गाड्या फोडल्या गेल्या हेच ते एका पेलणार नाही झेपणार नाही मला काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार यांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे आहे तुमचा सपोर्ट का याज तुम्ही तुम्ही बोलत तुम्ही पाहिजे बोलत नाही लक्षात ठेवा आम्ही पन्नास टक्के खुल्या वर्गातली माणसं सुद्धा हिंदुस्थानी आहोत काँग्रेसच्या अध्यक्षांचं नाव काय पटोले साहेब पटोले नाना पटोले साहेब नाना पाटोलेजी तुम्हाला साध्या शब्दात सांगतो आरक्षणाचं कोणत्याही असंविधानिक ठरलेल्या समर्थन करताना मी तुम्हाला सांगत आहे डंके की चोट मे सांगत आहे खुले पन्नास टक्के खुल्या वर्गातले सुद्धा मतदार आहेत अख्या हिंदुस्थानात मतदार आहेत आमच्या सोबत लपंडाव खेळू नका आम्ही सुद्धा मतदार आहोत हिंदुस्थानी आहोत प्रभू श्री रामचंद्रांना मानणारे आहोत छत्रपती शिवरायांच्या मावळे होत आणि असा लपंडाव आम्ही सुद्धा उघडा पाडू त्याच्यामुळं मला सांगायचं हेच आहे की कोणत्याही पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं गाड्यांची तोडफोड करून पाहिली किंवा काही जरी तुम्ही करून पाहिलं तर माझी भूमिका कडक आहे माझ्या रक्तातला शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या श्वास शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या खुल्या वर्गातील पन्नास टक्के खुल्या जागांसाठी लढत राहणार